इडन गार्डन्स ऐतिहासिक वारसा लाभलेलं भारतातलं क्रिकेट स्टेडियम या स्टेडियमवरती सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आय पी एलच्याच नाही तर टी ट्वेंटी क्रिकेटमधील ऐतिहासिक असा सामना पार पडला हा सामना होता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात साधारणत क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉलमधील युद्ध पाहायला मिळतं पण या सामन्यात पाहायला मिळालं ते बॅटिंगचं युद्ध आणि इडन गार्डनच्या मैदानात बाजी मारली ती पंजाब किंग्सने तब्बल दोनशे बासष्ट धावांचं लक्ष त्यांनी पूर्ण केलं आहे या सामन्यात पंजाबचा सा प्रभारी कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली पण बॉलर्सच्या या खेळपट्टीवरती सूर सापडे ना कोलकाताकडून फिलिप स्लॉट आणि सुनील नारायण या दोन्ही सलामीरांनी शतकी भागीदारी करत पंजाबच्या गोलंदाजांना अक्षरशः घाम काढला अखेर नारायण सत्तर आणि स्कॉट पंच्याहत्तर धावा करून माघारी परतले तरी नंतर आलेल्या व्यंकटेश अय्यर रसल कर्णधार श्रेयस अय्यर यांनीही धावगती कमी होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत फटकेबाजी ही सुरूच ठेवली परिणामी कोलकाताने यंदाच्या आय पी एल मध्ये दुसऱ्यांदा अडीशेचा टप्पा पार केला वीस ओव्हर पूर्ण झाले तेव्हा कोलकाताने सहा बाद दोनशे एकसष्ट धाव केल्या होत्या त्यामुळे पंजाब समोर दोनशे बासष्ट धावांचं भलं मोठं असं आव्हान होतं पण पंजाबचे धुरंधरी हार मानणारे नव्हते पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने प्रभावी अशा धावा घातल्या तो या सामन्यातून पुनरागमन करणाऱ्या जॉनी स्टोअर बरोबर सलामी फलंदाजी करताना कोलकाताच्या गोलंदाजांवरती अक्षरशः बरसला त्याच्या आक्रमक खेळामुळे पंजाबला अपेक्षित सुरुवात मिळाली आणि विजयाचा पायाही रचला गेला पण दुर्दैवाने प्रभासिमर धावबाद झाला तो बाद झाल्यानंतर स्ट्रोकने गियर बदलले त्याने चौकार षटकरांच्या अक्षरशः बरसात केली अवघ्या पंचेचाळीस चेंडूंमध्ये दे त्याने शतक ठोकलं त्याला रिली रोसोची साथ मिळाली तो बाद झाल्यानंतर स्ट्रोच्या साथीला शशांक सिंग आला आधीच फॉर्म मध्ये असणाऱ्या शशांकनेही आल्या आल्याच कोलकाताच्या गोलंदाजाचा समाचार घेण्यास सुरुवात केली त्यामुळे एकीकडून बियरस्टो आणि दुसरीकडून शशांक हे दोघेही एकमेकांसोबत प्रहार करत दिसत होते आणि तसा तसा विजय पंजाबच्या जवळ येत गेला अखेर एकोणीसाव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवरती शशांक आणि बियरस्टो एक धाव घेतली आणि पंजाबच्या विजयावरती शिक्कामोर्तब झाला बियरस्टो एकशे आठ धावांवरती आणि शशांक अडुसष्ट धावांवरती नाबाद राहिला हा विजय फक्त आय पी मध्येच नाही तर टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातही दहावांचा यशस्वी पाठलाग करताना मिळालेला सर्वात मोठा विजय ठरला आहे या सामन्यात तब्बल बेचाळीस सिक्स मारण्यात आले हा देखील एक नवा विक्रमच ठरला दरम्यान यंदाच्या आय पी एलमध्ये सातत्याने मोठा धावा झालेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे यापुढेही हे चित्र कायम दिसणार का हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कालच्या सामन्याबद्दल तुमची काय मतं आहेत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका